ओके हाय स्टूडेंट्स, हाउ आर यू? आई थिंक यू आर सेफ एट योर होम. ओके, नाउ वी आर मूविंग द लास्ट पार्ट ऑफ दिस टॉपिक, दैट इज रमन इफेक्ट. ओके, सो व्हाट इज द रमन इफेक्ट? तो कसा होतो, व्हाट इज द एक्सपेरिमेंटल सेटअप, त्याच्यापाक्षी थेरी काय, क्वांटम थेरी, हे सगळं आपल्याला याच्यामध्ये पाहायचं आहे. ठीक आहे, सो वी आर चेकिंग दॅट रमन इफेक्ट वन बाय वन. ओके, सर चंद्रशेखर वेंकट रामन इज वॉज बॉर्न इन 1888 इन द विलेज ऑफ साऊथर्न इंडिया. ऍज अ चाइल्ड रमन इज वॉज प्रेशियस, कॉशियस अँड हायली इंटेलिजंट. इन 1928 ही डिस्कवर द रमन इफेक्ट, अँड दॅट्स वाय दॅट नॅशनल सायन्स डे जो आपण दरवर्षी साजरा करतो, हा काबर करतो, तर डिस्कवरी ऑफ रमन इफेक्ट. हे लक्षात घ्यायचं, नॅशनल सायन्स डे वाय आर वी सेलिब्रेटिंग? बिकॉज द डिस्कवरी ऑफ रमन इफेक्ट. ओके, तो आता ह्या रमन सायंटिस्टबद्दल थोडीशी आपण 2 मिनिटाची एक व्हिडिओ क्लिप पाहू, आणि त्या व्हिडिओ क्लिपवरून तुमच्या लक्षात येईल हाऊ इज ही इज अ ग्रेट सायंटिस्ट. ओके, सो वी आर चेकिंग दॅट व्हिडिओ क्लिप्स. ओके, सो चेक आउट दिस रमन, रिमेंबरिंग सी व्ही रमन, द मॅन हू ब्रॉट द इंडियाज फर्स्ट नोबेल प्राईज. सो आता हा लाईक तुम्हाला पटला असेल रमन इफेक्टच्या बद्दलचा व्हिडिओ. सो व्हेरी इंटरेस्टिंग व्हिडिओ. एक लक्षात घ्या, रमन सायंटिस्ट हे त्या ब्रिटिश काळामधले, त्यांनी त्यांची जी IS ची एक्झाम असते ती पास केली होती, आणि ते चांगल्या पदावर इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसमध्ये काम करत होते. ठीक आहे, तर असं हे नोबेल प्राईज त्यांनी नागपूरच्या इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये सुद्धा रिसर्च वर्क कार्य केलेलं आहे, त्यामुळे तिथे रमनचं जे इन्स्ट्रुमेंट आहे रमन इफेक्टचं, ते सुद्धा त्या इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स म्हणजे नागपूरला इथं ते ठेवलेलं आहे तुमच्या तिथे. तर ते फिजिक्स डिपार्टमेंटमध्ये जर गेलात तर तिथे ते आहे. ठीक आहे, सो व्हॉट इज रमन इफेक्ट, हा मुस्के टॉपिक पे मूव हो गे. सो दॅट इज स्कॅटरिंग ऑफ लाईट, द सन लाईट दिसतोय तुम्हाला साधा एक, आणि प्रिझम ज्यामधून जातो आहे, वी गेट द दॅट वीव जोर, दॅट इज रेड, ऑरेंज, येलो, ग्रीन, ब्लू, व्हायलेट. ओके, तो हे वेवलेंथ भेटत आहेत. ठीक आहे, आपल्याला तर आता व्हॉट इज दॅट स्कॅटरिंग ऑफ लाईट, वेन पॅरलल बीम ऑफ मोनोक्रोमॅटिक लाईट गोज थ्रू अ गॅस ऑर लिक्विड ऑर ट्रान्सपरंट सॉलिड, अ पार्ट ऑफ लाईट इज स्कॅटर्ड इन ऑल डायरेक्शन, इट मे रिफ्लेक्टेड, ऍब्झॉर्ब ऑफ स्कॅटर्ड इन द सेम मॅनर, and the scattering of light contains higher and lower frequency in addition to incident frequency, and this is the effect is called as a Raman effect. Okay, म्हणजे काय म्हटलं आहे साध्या भाषेत सांगतो तुम्हाला, पॅरलल लाईट असते, समजा मी प्रिझम घेतला, प्रिझम घेतल्यानंतर सनलाईट होता, तो सनलाईट त्यातून पार केला, तुम्हाला काय भेटतं, डिफरंट डिफरंट कलर्स भेटतात. हे फिनॉमिना तुम्ही 12वीतला एक्सप्लेन केला असेल, त्याच्यावरती तुम्ही पाहिलं असेल प्रिझमचा एक्सप्लेन. आता यांनी काय केलं आहे, इट पॅरल बीम मोनोक्रोमॅटिक लाईट जर असेल ग्लास
गॅस किंवा ट्रान्सफॉर्मर याच्यातून जर पास केला तर काय होते, तिथे रिफ्लेक्शन पण होते, ॲब्झॉर्प्शन आणि स्कॅटरिंग पण होते. रिफ्लेक्शन म्हणजे काय, परत त्याच मिडियममध्ये जातो. ॲब्झॉर्प्शन म्हणजे काय, त्या ग्लासमधून जाताना काही लाईट ॲब्झॉर्ब होतं. आणि स्कॅटरिंग म्हणजे काय, त्याच्या बाहेर निघतो. अँड बाहेर निघाला तर तो पसरतो, दॅट इज कॉल्ड ॲज अ स्कॅटरिंग. अँड स्कॅटरिंग ऑफ लाईट कन्सिस्ट हायर अँड लोअर फ्रिक्वेन्सी इन ॲडिशन टू इन्सिडंट फ्रिक्वेन्सी. दिस इज इफेक्ट इज कॉल्ड अ रमन इफेक्ट. आता एक लक्षात घ्या, सनलाईटची रेंज वेगळी असते त्याची वेवलेंथची, आणि आपल्याला स्कॅटर झालेला लाईट असतो जो विबजोर त्याची वेवलेंथ वेगळी आहे. ठीक आहे, सो दॅट इज कॉल्ड ॲज अ स्कॅटरिंग ऑफ लाईट. आता एक्सपेरिमेंट काय आहे हे आपण आता पुढच्या लेक्चरमध्ये बघू. ठीक आहे, तर एक्सपेरिमेंटल अरेंजमेंट ऑफ रमन इफेक्ट वी हॅव नेक्स्ट लेक्चर में हम देखेंगे. ठीक है, ओके, थैंक यू.